शेगाव झोपडपट्टी येथील नागरिक गेल्या 50 वर्षांपासून PR कार्डपासून वंचित आहेत. या संदर्भात वेळोवेळी भूमी अभिलेख कार्यालयाशी पत्रव्यवहार केला, उपोषणही केली, मात्र आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. नुकतेच 25 जुलै रोजी साखळी उपोषणानंतर भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अनिल फुलझरे यांनी 2 दिवसात PR कार्ड देऊ असे लेखी आश्वासन दिले, मात्र अजूनपर्यंतही एकाही व्यक्तीला प्रत्यक्षात PR कार्ड देण्यात आले नाही. त्यामुळे PR कार्डपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, त्यांना निलंबित करण्यात यावे व शेगाव झोपडपट्टी येथील सर्व नागरिकांना तातडीने PR कार्ड देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. लवकरात लवकर PR कार्ड न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. ठिकाणी आलेलो आहोत जिल्हाधिकाऱ्यालयावर. आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की आम्हाला त्वरित PR कार्ड द्यावे. ज्या ठिकाणी आम्ही 50-60 वर्षापासून राहत आहोत ते अजूनही डॉक्युमेंटरी कागदपत्रे घर आमच्या नावावर नाही आहे. म्हणून आमचे सामाजिक कार्यकर्ते गुड्डू भाऊ उर्फ मनोज भाऊ इंगळे यांनी 25 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत या ठिकाणी उपोषण मांडलेलं होतं. त्यांना भूमी अभिलेखचे उपअधीक्षक म्हणून फुलझरे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की 2 दिवसानंतर तुम्हाला आम्ही PR कार्ड देऊ, परंतु आमच्या मागणीची या ठिकाणी अवहेलना झाली, आमचा विश्वासघात करण्यात आला. म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडे आमचं दुःख मांडण्यासाठी आलेलो आहोत. साहेबांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे की आम्ही या विषयावर निर्णय करू, विचारविनिमय करू आणि तुम्हाला कळू, लवकरात लवकर तुमची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे.